जेव्हा आई पंचमीच्या बाजाराला गेली ना तेव्हा मग गेली ती परत आलीच नाही. ज्या ज्या महिलांचे मर्डर झाले त्या महिलांचे संपूर्ण दागिने नंतर चोरीला करून ते विकल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. लोकांना जीवदान देणारा एक डॉक्टर सिरियल किलर असू शकतो हा प्रश्न अनेकांना भुसकळ्यात पाडू शकतो. पण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर डेथ या नावाने ओळखल्या गेलेल्या संतोष पोळ नावाच्या एका डॉक्टरवर 5 महिला आणि एका पुरुषाच्या हत्येचा आरोप आहे. या सर्व हत्या या डॉक्टरने लुटमारी आणि पैसे कमवण्यासाठी केल्या होत्या असाही त्याच्यावर आरोप आहे. तब्बल 13 वर्ष साताऱ्यातील वाई धोम या गावात हा सनसनाटी प्रकार सुरू होता. ऑगस्ट 2016 अखेर ही भयंकर घटना पोलिसांसमोर आली तेव्हा मुंबईतील दादर भागातून संतोष पोळला अटक करण्यात आली. सातारा हा जिल्हा सगळ्याच बाबतीत महाराष्ट्रातील संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. या सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना 2016 सगळ्यांच्या समोर आली. कारण सातारा जिल्ह्यातील वाई येथे राहणाऱ्या 49 वर्षीय अंगणवाडी शिक्षिका मंगला जेधे अचानक बेपत्ता झाल्या होत्या. अनेक ठिकाणी शोधाशोध करूनही त्यांचा काहीच थांग पत्ता लागत नव्हता. म्हणून जेधे कुटुंबियांनी अखेर पोलिसात धाव घेतली. साहेब माझी आई हरवली. तेव्हा त्यांनी गावातील डॉक्टर संतोष पोळ याचा मंगला जेधेच्या बेपत्ता होण्यामागे हात असावा अशी शंका पोलिसांकडे व्यक्त केली. साहेब मला संतोष पोळ गावतोय. संतोष पोळ. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास कार्याला सुरुवात केली. तेव्हा मंगला जेधेचा मृतदेहच पोलिसांच्या हाती लागला. या मृतदेहामुळे सुरू झाला या सिरियल किलरच्या हत्याकांडामागचा एक थरारक प्रवास. दवाखान्यात त्याच्या गेल्यानंतर लेडीज गेल्यानंतर लेडीजला तो सांगायचा लेडीजला कुठलाही आजार झाला असेल नॉर्मल काय 2-3 वेळा दवा वगैरे द्यायचा तो. आणि दवा दिल्यानंतर बरं नाही वाटलं तर परत त्याच्यापाशी जायचं आणि त्याच्यापाशी गेल्यानंतर त्यांना तो सांगायचा की तुम्हाला एड झालेला आहे. आता ज्या अर्थी एड झालेल्या बाईला सांगितल्यानंतर बाई घाबरणार आणि ती तिच्या नवऱ्याला सांगू शकत नाही. नवऱ्याला सांगितल्यानंतर नवरा तिला घरात ठेवणार नाही हकलून देणार. त्यामुळे ती आपल्या भावाबिवाला पण आपल्या घरच्या माहेरच्या नातेवाईकांना सांगून घरच्या लोकांना सांगून एकूण बाबा तुला दागिने देते पैसे देते असं सांगून ते त्याला बरं करायला सांगायच्या. बरं करायला सांगितल्यानंतर तो भूलचंदचे शेण देऊन पैसे दागिने वगैरे लढायचं काम करायचा. सातारा जिल्ह्यातल्या वाईमध्ये होतं एक फार्म हाऊस. याच फार्म हाऊसमध्ये दडलं होतं अनेक वर्षांपासून होत असलेल्या भयानक हत्यांमागचं रहस्य. या सगळ्या प्रकरणामागचा सूत्रधार असल्याचा आरोप होता डॉक्टर संतोष पोळ याच्यावर. या भयावह हत्यांनी फक्त वाई सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. कारण वाईमध्ये घडलेलं हे हत्याकांडच तसं होतं. वाईच्या निसर्गरम्य परिसरात होतं एक गाव आणि याच गावात राहायचा एक डॉक्टर ज्याचं नाव होतं संतोष पोळ. डॉक्टर संतोष पोळला गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गावात चांगलाच मान होता. आणि या मागचं मुख्य कारण म्हणजे अडीअडचणीला गावातील ग्रामस्थांना हा डॉक्टर नेहमीच मदत करायचा. डॉक्टर पोळ हा गावातला एक सभ्य आणि विश्वासू माणूस म्हणून सर्वांना सुपरिचित होता. डॉक्टर पोळला गावात जेवढा दबदबा आणि सन्मान अपेक्षित होता तेवढा त्याला मिळतही होता. म्हणूनच असा प्रश्न निर्माण होतो की देवमाणूस वाटणारा हा डॉक्टर खरंच देवमाणूस होता.
महिलांशी अनावश्यक जवळीक साधण्याचा आरोप याआधीही संतोष पोळवर करण्यात आला होता। या घटनेनंतरच संतोष पोळने ते गाव सोडलं होतं आणि तो वाईत शिफ्ट झाला होता। वाईमध्ये वस्तान मांडल्यापासून डॉक्टर पोळचा सर्व कारभार अगदी सुरळीत आणि नीटनेटक सुरू होता। अशातच एके दिवशी वाईच्या बस स्टँड वरून एक महिला गायब झाल्याची बातमी पुढे आली। मंगला जेधे असं या महिलेचं नाव होतं। मंगला जेधे गायब असल्यास बाबतची तक्रार पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली। तपासाच्या दरम्यान पोलिसांसमोर डॉक्टर संतोष पोळ याचं नाव पुढे आलं म्हणून पोलिसांनी डॉक्टर संतोष पोळची चौकशी केली, पण त्यांच्या हाती फार काही लागलं नाही म्हणून पोलिसांनी संतोष पोळवरून आपलं लक्ष दुसरीकडे वळवलं आणि पोलिसांनी मंगला जेधेंच्या मोबाईलचा शोध घ्यायला सुरुवात केली। तेव्हा मंगला जेधेचा फोन नंबर अजून ऍक्टिव्ह असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। मंगला जेधेंचं सिम कार्ड पोलिसांना ज्योती मांढरे नावाच्या एका महिलेकडे आढळून आलं। ज्योती मांढरे म्हणजेच डॉक्टर साहेबांची राईट हँड। ज्योती ही संतोष पोळला त्याच्या कामात मदत करायची। पोलिसांनी तपासणीसाठी जेव्हा ज्योतीला ताब्यात घेतलं तेव्हा तपासादरम्यान ज्योतीने पोलिसांसमोर डॉक्टर पोळच्या सगळ्याच गोष्टी उघड केल्या। ज्योतीने पोलिसांना अत्यंत स्फोटक अंगावर शहारे आणणारी माहिती दिली। याच माहितीच्या आधारे गावात देवमाणूस म्हणून फिरणाऱ्या डॉक्टर संतोष पोळचं एक वेगळं रूप लोकांसमोर यायला सुरुवात झाली। डॉक्टरी पेशाड लपलेली संतोष पोळची काळी बाजू ज्योतीमुळे आता पोलिसांसमोर हळूहळू पुढे येऊ लागली होती, कारण ज्योतीनं सगळ्यांना हादरवून टाकणारे मोठ मोठे खुलासे पोलिसांसमोर करायला सुरुवात केली। खरं खरं बोल। मी सांगते, आमच्या इथे डॉक्टर होते। कित्येक वर्षांपासून सुरू असलेली डॉक्टर संतोष पोळची धक्कादायक कारकीर्द आता सगळ्यांसमोर पुढे येऊ लागली। याची सुरुवात झाली होती 2003 मध्ये। 2003 साली सुरेखा नावाची एक महिला वाई धोम परिसरातून गायब झाली। 2006 मध्ये वनिता गायकवाड नावाची अजून एक महिला याच परिसरातून बेपत्ता झाली। साल 2010 मध्ये जगाबाई नावाची आणखी एक महिला या परिसरातून गायब झाली। यानंतर 2013 मध्ये वाईच्या याच परिसरातून एक सोनार देखील गायब झाला होता। अनेक प्रयत्न करून सुद्धा यापैकी एकाचाही ठाण पत्ता कोणालाही कुठेही लागत नव्हता। साल 2003 ते 2013 या 10 वर्षाच्या कालावधीत 3 स्त्रिया आणि 1 पुरुष या गावातून अचानक गायब झाले होते आणि यानंतर पुन्हा 2016 साली सलमा नावाची एक नर्स याच भागातून गायब झाली। त्याच वर्षी 2016 च्या जून महिन्यामध्ये मंगला जेधे सुद्धा याच परिसरातून गायब झाली आणि मंगला जेधेचा शोध घेतला जात असताना अनपेक्षितपणे या प्रकरणामागचं रहस्य उलगडायला सुरुवात झाली। ज्योती मांढरेच्या अटकेने फक्त मंगला जेधे प्रकरणाचा शोध लागेल असं पोलिसांना वाटलं होतं, पण प्रत्यक्षात तसं न घडता गेली 13 वर्ष बेपत्ता असलेल्या एकूण 6 व्यक्तींच्या बेपत्ता असण्यामागचं खरं कारण पोलिसांसमोर हळूहळू येऊ लागलं। ज्योती मांढरेनं पोलिसांना दिलेल्या या माहितीनुसार बेपत्ता असलेल्या या सर्व व्यक्तींमागे फक्त
एकच नाव होतं, ते म्हणजे डॉक्टर संतोष पोळ। आईनं परत त्याला 40,000 रुपये दिले, म्हणले जमीन भेटेल आपल्या आपल्याला, परत 40,000 रुपये आणून दिले तर काहीच झालेलं नाही। मग नंतर ना मग एक दिवशी असंच म्हणला, नाणे अगं केस आहे, आई म्हणायची अरे संतोष केस आहे पण मला बोलव की, मग आई बोलवायचा, म्हणला म्हणायचं मीच हँडल करतो, त्यानं तो काय करायचा ते त्यांचं त्यालाच माहिती, त्यानं काय आम्हाला आत्तापर्यंत सांगितलंच नव्हतं। जेव्हा आई पंचमीच्या बाजाराला गेली ना, तेव्हा मग गेली ती परत आलीच नाही, आणि आम्ही तर येड्यागत दिवसभर वाट बघितली संध्याकाळपर्यंत, शेवटच्या गाडीपर्यंत तरी आई आली नाही। पोलिसांसमोरचं आव्हान आता वाढू लागलं, कारण पोलिसांसाठी आता पुढचा तपास अनेकांची मती गुंग करणारा ठरणार होता। ज्योती मांढरेने पोलिसांना जी माहिती दिली होती त्यानुसार पोलीस डॉक्टर पोळच्या फार्म हाऊसवर पोहोचले। तिथे गेल्यावर जे पोलिसांना दिसलं ते खरंच खूप धक्कादायक होतं। मर्डर करताना त्या सर्व लोकांना त्यांनी विश्वासात घेतलेलं होतं, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवल्यामुळं त्यांना तो सांगेल त्या ठिकाणी घेऊन जायचा, शेतातल्या ज्याचं जे फार्म हाऊस होतं धोम डॅमच्या खाली, आणि त्या ठिकाणी तो भुलीचं इंजेक्शन देऊन, जास्त प्रमाणात भूल इंजेक्शन दिलं त्यासाठी 8 ते 10 सेकंदात माणूस एक्सपायर्ड व्हायचा, आणि त्याच्यानंतर त्याने शेतामध्येच खड्डे करून ठेवले होते झाडं लावण्याकरता, त्या खड्ड्यामध्ये पुरून त्याच्यावर तो झाड लावायचा। संतोष पोळ हा वाई परिसरात एक प्रतिष्ठित डॉक्टर मानला जात होता, पण प्रत्यक्षात संतोष पोळ खरा डॉक्टर नव्हताच। त्याच्या बनावट डॉक्टरकीच्या जोरावर लोकांकडून पैसेही उकळायचा आणि महिलांशी जवळीक देखील साधायचा। अनेक वेळेला तो महिलांना एखादा गंभीर आजार झालाय असं सांगून त्यांच्यावर उपचार करायचा, आणि उपचारादरम्यान तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा। खास करून संतोष पोळ अशा महिलांची निवड आधीच करून ठेवायचा, आणि मग अत्यंत चतुराईनं त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करून डॉक्टर पोळ उपचाराच्या निमित्तानं त्या महिलांना त्याच्या फार्म हाऊसवर बोलवायचा। फार्म हाऊसवर आलेल्या महिलांना त्यांच्यासोबत पुढे काय घडणार आहे याची अंदुक्ष ही कल्पना नसायची। याचा फायदा घेत संतोष पोळ त्या महिलांना भुलीचं इंजेक्शन द्यायचा। भुलीचं इंजेक्शन दिलं की त्या महिलांना त्यांच्यासोबत काय घडतंय ते कळायचं, पण शरीर लुळं पडलेलं असल्यामुळे त्या प्रतिकार करायला सक्षम नसायच्या। यानंतरची सर्व पूर्वतयारी या डॉक्टरना आधीच केलेली असायची। ही पूर्वतयारी म्हणजे खड्डा। डॉक्टर महिलांना फार्म हाऊसवर बोलवण्याआधीच खड्डा खोदून ठेवायचा, आणि सर्वात जास्त भयावह गोष्ट म्हणजे भुलीचं इंजेक्शन दिलेल्या महिलेला तो त्याच खड्ड्यात गाडायचा। अशा निर्घुणपणे संतोष पोळनं एकूण 6 जणांना त्याच्या फार्म हाऊस जवळच गाडलं। जेव्हा ज्योती मांढरेला पोलीस फार्म हाऊसला घेऊन गेले तेव्हा फार्म हाऊस जवळ 6 खड्डे खणल्याचं पोलिसांना दिसलं। या 6 खड्ड्यात पोलिसांना एकूण 6 मृत शरीर मिळाले। त्यासोबत आणखी एक विचित्र गोष्ट पोलिसांच्या निदर्शनात आली, ती म्हणजे या 6 खड्ड्यांशेजारी आणखी एक 7वा खड्डा खणून ठेवला होता। याबाबत जेव्हा संतोष पोळकडे सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की हा 7वा खड्डा पोळणे ज्योती मांढरे साठी खोदला होता। याचा अर्थ पोळचं पुढील टार्गेट ही ज्योती मांढरेच होती, पण संतोष पोळच्या हाती तिचा खून होण्याआधी पोलिसांनी तिला चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतलं होतं। पण त्यामुळे डॉक्टर पोळ
आखलेला शेवटचा सापळा फसला होता. म्हणजे लोकांचा मर्डर करणं हे तुझं काम? मी मर्डर केलंच नाही. तुम्ही उगाच काही बोलताय, तुम्हाला जे मनाला येत आहे ते तुम्ही बोलताय, बाकी काही नाही. अच्छा, ठीक. डॉक्टर संतोष पोळ याने 2003 पासून 2016 पर्यंत 6 खून केलं. त्यातले पहिले खून त्यांनी स्वतः त्याच्या गावामध्ये केले. त्या तो मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून काम करायचा आणि खेडेगावामध्ये लोकांना किरकोळ आजारावरती तो औषध द्यायचा. त्या औषधातून त्यांनी ज्यांच्याशी ओळख झाली, ज्यांच्याकडे काही त्याला घेण्यासारखं आहे दागिने वगैरे असं काही, तर अशा लोकांचा त्यांनी विश्वास संपादन केला आणि त्यांचा त्यांनी खून केला. ज्यावेळी सातारा पोलिसांनी ज्योती मांढरेला ताब्यात घेतलं तेव्हाच संतोष पोळनं वाईतून पळ काढला होता. पण पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत वाईतून पळालेल्या संतोष पोळला मुंबईतून ताब्यात घेतलं. संतोष पोळ हा खटला न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे मी यावरती जास्त भाष्य करणार नाही. परंतु वाई तालुक्यात सातारा जिल्ह्यात कंपाऊंडरचं काम करणारा संतोष पोळ याने काही स्त्रियांना ठार केलं असा आरोप त्यावेळेला त्याची सहकारी असलेली ज्योती मांढरे हिने केला. अर्थात हे सगळी प्रेत, 6 ते 7 स्त्रियांची प्रेत संतोष पोळ याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून काढण्यात आली. आणि संतोष पोळ हा अत्यंत हुशार असा गुन्हेगार आहे, स्वतःचा खटला स्वतः न्यायालयात चालवत आहे, अत्यंत हुशारीने साक्षीदारांची उलट तपासणी करतो. त्याची असलेली एकेकाची साथीदारीन ज्योती मांढरे ही आज माफीचा साक्षीदार आहे. न्यायबाब ही बाब प्रविष्ट असल्याने मी त्याच्या गुणवत्तेवरती त्या खटल्याच्या भाष्य करणार नाही. परंतु निश्चित समाजात एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माणसं अशी हिंसक का बनतात, कोणत्या कारणामुळे बनतात, आणि मग कायदा व सुव्यवस्था पोलीस यंत्रणेला हे उशिरा का लक्षात येतं, आणि मग कायदा ह्या अशा गुन्हेगारांबाबत कोणती भूमिका घेणार, केव्हा घेणार, हा देखील सामान्य जनतेच्या मनात कायम प्रश्न उठतात. बघूया काय होतं या खटल्यात. अखेर डॉक्टर डेथ म्हणजेच संतोष पोळला ऑगस्ट 2016 दादरमधून अटक करण्यात आली. आता या प्रकरणाला जवळजवळ 7 वर्ष उलटून गेली आहेत, पण अजूनही सातारा परिसरात संतोष पोळचं नाव निघतं तेव्हा सर्वांचाच अक्षरशः थरकाप उडतो. कारण या भयावह घटनेने फक्त वाई सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्या काळी हादरून गेला होता. अपराधच्या या आपल्या क्राईम विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह पुढच्या भागात. तोवर महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी.